इतिहासातील पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास यामध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सहलीला गेल्यानंतर अजिंठा आणि वेरूळ पाहिले नसेल असा विद्यार्थी खानदेशात क्वचितच आपल्याला पाहायला मिळेल. किती आनंद होतो नाही सहलीला जाताना. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वेरूळच्या आणि अजिंठाच्या लेण्या पाहिल्या असतील. आजही तुम्ही अजिंठाला गेलं तर अजिंठाच्या त्या लेण्यांमध्ये साकारलेली चित्र पाहून आजही विश्वास वाटत नाही की ही सगळी चित्र प्राचीन काळामध्ये कुठल्याही आधुनिक साधनांचा वापर न करता काढलेली आहे. खरं तर अजिंठाला गेल्यानंतर त्या चित्रांकडे पाहून आपल्या भारताचा कलेचा वारसा असलेल्या तो सगळा प्रकार पाहून आपल्याला निश्चित अभिमानाने वर भरून जसं अजिंठा तसं वेरूळ. मित्रांनो, वेरूळला जर गेला तर वेरूळचं कैलास मंदिर हे जगासाठी आजही स्थापत्य कलेचा सगळ्यात आश्चर्यकारक असा नमुना आहे. अनेक लेण्या आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय सुंदर कला असेल त्या लोकांच्या हातामध्ये की ज्यांनी ही कला निर्माण केली, ज्यांनी चित्र काढली, चित्रकला निर्माण केली आणि कुठल्याही आधुनिक साहित्याचा वापर नव्हता. बरं, त्या काळात जंगलामध्ये उपस्थित असलेले नैसर्गिक रंग वापरून त्या रंगांचा वापर करून ती चित्र काढली गेली असती. सिनी हातोड्याने हाताने सर्व कलाकुसरीचे ते दगड कोरले गेले असते. ते कैलास मंदिर आजपर्यंत जगाच्या इतिहासात आपण ऐकतो की प्रत्येक वास्तूचा सगळ्यात आधी पाया रचला जातो. कैलास मंदिरकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे, जगातली एकमेव अशी वास्तू आहे की जिचा आधी पाया नाही तर आधी कळस रचला गेला आणि कळसापासून एका भल्या मोठ्या डोंगरावरती ते मंदिर कोरण्यात आलं. मग ही चित्रकला असेल, ही स्थापत्यकला असेल, लोकचित्रकला असेल, शिल्पकला असेल, मूर्तिविज्ञान असेल, अशा ह्या अनेक कलांचा भारताच्या इतिहासामध्ये नमुनादार असे उदाहरण भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज आपण अशा ह्या कलेंच्या अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये करणार आहोत. धन्यवाद.